केंद्र सरकारने यंदाच्या गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाच्या एफ आर पीत प्रतिटन दीडशे रुपयांनी वाढ केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी झाली यामध्ये ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात म्हणजेच एफ आर पीत वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मागच्या चार वर्षात एफ आर पीत किती वाढ झाली आहे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी या वाढीवर काय मत व्यक्त केलं आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत तर ऊस उत्पादकांचा वाढता उत्पादन खर्च पाहून केंद्राने एफ आर पीत वाढ केली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी व्यक्त केलंय गेल्या हंगामात दहा टक्के साखर उतार्यासाठी एकोणतीसशे रुपये एफ आर पी होता आता दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उतार्यासाठी तीनशे पन्नास रुपये म्हणजे वाहतूक खर्चासहित असे मिळतील गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊसाच्या एफ आर पीत दोन पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे एफ आर पीत वाढ ही शेतकऱ्यांसाठी सुखकारक बाब आहे केंद्राने साखरेच्या किमान विक्री मूल्याची वाढ करावी अशी आमची मागणी आहे अशी मागणी साखर उद्योगातील तज्ज्ञ पी जी मेडे यांनी केली आहे दोन हजार एकोणीस वीस या वर्षात सत्तावीसशे पन्नास रुपये एफ आर पी प्रति टन जाहीर करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार वीस एकवीसमध्ये त्यात शंभर रुपयांची वाढ करून एफ आर पी प्रति टन अठ्ठावीसशे पन्नास रुपये करण्यात आला त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस या वर्षात एफ आर पी एकोणतीसशे रुपये करण्यात आला होता तर दोन हजार बावीस तेवीसच्या गाळप हंगामासाठी एफ आर पीमध्ये दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे यंदाच्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी ही या पी लागू असेल या माहितीसोबत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा